नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण एकदम सोपी, टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत। त्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। इथे मी काबुली चणे 5-7 तास भिजवून घेतलेले आहेत पाण्यात। आता हे मी उकडून घेणार आहे। याच्यात फक्त मीठ आणि हळद टाकणार आहे। 1/2 चमचा मीठ टाकते। 1 वाटीवर चणे आहेत आपले, काबुली चणे। 1/2 चमचा हळद टाकलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करून मी कुकरला 3 शिट्ट्या फक्त घेणार आहे। एकदम गाळ करायचा नाही याचा, फक्त हे शिजले पाहिजेत एवढंच 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। नंतर आपण त्याला फ्राय व्यवस्थित करणार आहोत, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही। हे पहा, हे आता आपले चणे व्यवस्थित शिजून झालेले आहेत। दिसत असेल एवढे शिजवायचे आहेत, एकदम गाळ नाही करायचा। आपण ते तळणार आहोत नंतर, त्याच्यामुळे थोडेसे राहिले तरी चालतात। आता हे आपण पाणी ओतून घेऊया चाळणीत। ह्याच्यातलं सगळं पाणी काढायचं। हे 2 मिनटं असंच ठेवूया। मसाले घेतलेले आहेत। इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे 2 चमचे, बेसन घेतलेलं आहे 2 चमचे। मीठ आपण शिजताना पण घातलेलं, त्याच्यामुळे याला जेवढं लागेल मसाल्याला तेवढं मी मीठ घेतलेलं आहे। लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचावर। इथं धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे 1/2 चमचा। 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। चिमूटभर हळद घेतलेली आहे, शिजताना पण आपण हळद टाकलेली त्याच्यामुळं थोडीच घेतलेली आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे इथे। लसूण घेतलेला आहे भरपूर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। लसूण आपण थोडासा ठेचून घेणार आहोत, थोडासा धुकवून घेणार आहोत। आणि हे बेसन आणि कॉर्नफ्लावर आपण जसं लागेल तसं टाकणार आहोत। बाकी मसाले हे सगळे आपण त्याच्यात ॲड करणार आहोत। आता हे मी बाजूला ठेवते आणि ह्याच्यात हे चाळणीतले सगळे चणे शिजलेले आहेत ते ओतून घेते। पाणी सगळं काढायचं त्याच्यातलं। आता ह्याच्यात आपण एक एक ॲड करूया मसाले हे घेतलेले। कसुरी मेथी अशा हाताने चोळून टाकायची। कॉर्नफ्लावर आणि हे जसं लागेल तसं टाका तुम्ही। अगोदर 1 चमचा टाकणार आहे बेसन, 1 चमचा। आणि हे बाकीचे जे मसाले आहेत ते सगळे टाकणार आहे। आता हे मीठ मी घेते सगळं, लाल तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला, हळद। याला लागेल तसं आपण बेसन आणि हे ॲड करत राहणार आहोत। कॉर्नफ्लावर आणि बेसन अगोदर 1 चमचा टाकलेला आहे, ते अगोदर मिक्स करून घेऊया। मीठ बेतानेच घाला, कारण अगोदर आपल्याला शिजताना पण मीठ घातलेलं आहे। लाल तिखट तुम्हाला हवं असेल अजून तर घालू शकता, तुमचं जसं तिखट असेल तसं। 2 चमचे जेवढं घेतलेलं आहे तेवढं सगळं लागणार आहे आपल्याला। तुम्हाला नाही लागलं तर तुम्ही एवढ्यातच फ्राय करू शकता, जसं तुमचं चणे ओलावा असेल तसं ते लागतं। मी आता थोडंसं परत ॲड करते हे राहिलेलं आहे ते। इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला, हे गरम होते तोपर्यंत मी इकडे मिक्स करून घेते। हे छान कोटिंग झालेलं आहे आता। आता हे आपण असं एक एक टाकूया, असं सुट्ट करून टाकायचं। हे 2 मिनटं असं हलवून व्यवस्थित क्रंची होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत हे। मीडियम गॅसवर हे फ्राय करून घ्यायचं। तुम्हाला जास्त कोटिंग हवं असेल तर थोडंसं त्याच्यातलं पाणी हपका मारून अजून याला कोटिंग करू शकता पूर्ण। पण हे खूप छान लागतं, चण्याची पण टेस्ट लागते आणि हे वरून क्रंची पण लागतं। जास्त पीठ पीठ पण नाही लागत, खूप छान लागतात हे असेच। हे पहा, आता हे फ्राय होत आलेले आहेत मस्त असे। हे छान फ्राय झालेले आहेत, शिजलेले आहेत त्यामुळे जास्त फ्राय करण्याची गरज नाही आहे। आता हे आपण याच्यातच काढून घेऊया चाळणी। हे राहिलेले आहेत ते सगळे फ्राय करून घेते असंच। हे आता सगळे फ्राय करून झालेले आहेत। इथे मी
लसूण घेतलेला आहे, राहिलेला जो लसूण आपण ठेचून थोडासा घेतलेला आहे, थोडासा असा दुखून घेतलेला आहे, त्याला एकदम बारीक नाही केला। आता तोही आपण या तेलात फ्राई करून घेऊया। छान टेस्ट येते लसणाने, एका वाटीसाठी एवढा लसूण पुरेसा आहे। छान लाल होईपर्यंत असा भरपूर तळून घ्यायचा। आतपर्यंत चांगला लसूण तळला गेला पाहिजे आपला। हे बघा एवढा आपण लसूण तळून घेतलेला आहे, तोही काढून घेऊया। याच्यातच आता कढीपत्ता टाकते मी, कढीपत्ता पण याचप्रमाणे छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचा हा पण। आता गॅस बंद करूया आपण। हाही आपण ह्याच्यातच टाकूया। मस्त आता आपलं झालेलं आहे झटकीपट होणारा पदार्थ। आता कोथिंबीरनं आपण सर्व करूया मस्तपैकी। आपला लसूणी चना रेडी झालेला आहे, एक मस्त स्टार्टर, चकना बोलू शकता तुम्ही याला। खूप छान टेस्ट लागते याची, बाहेरून एकदम क्रंची होतात आणि आतून एकदम सॉफ्ट। हे पहा मस्त असे, थोडेसे कच्चे होते मगाशी, पण आता तळल्यामुळे एकदम असे मस्त झालेले आहेत। एक टेस्ट पण याची खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून पहा। इकडे जे आपण पाणी काढलेलं याच्यात आपण उकळवून म्हणजे शिजवून घेतलेले चणे, त्याच्यात मी थोडासा चाट मसाला टाकला, हळद आणि मीठ तर टाकलेलंच होतं। हे पाणी खूप छान लागतं, एक सूप म्हणून याचा उपयोग करू शकता तुम्ही। आणि हे स्टार्टर, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली तेही सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।